नमस्कार, जयाच्या रसोईमध्ये स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटकीची आमटी। ही मटकी मोड आलेली आहे, मटकी ही खूप पौष्टिक असते। मोड आलेली मटकी हे मी वाटण घेतलेले आहे। खोबरं, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि अद्रक याचं वाटण केलेलं आहे। हे जास्त नाही घ्यायचं आहे, थोडंसंच घ्यायचं आहे। गरम मसाला, हळद, तिखट, हे तिखट मी 1.5 चम्मच घेतलेलं आहे। मीठ चवीनुसार, एक कांदा, एक टॅमॅटो आणि हिंग। मी कढई तापत ठेवलेली आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तेल पाहिजे। मी तेल 3 पळ्या टाकते। तेल आपण चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। आपलं तेल आता तापलेलं आहे, मी मोहरी टाकून घेते। आपली मोहरी आता तडतडलेली आहे। मी कांदा टाकते। कांदा आपण लाल करून घ्यायचा आहे। हिंग टाकते। कांदा आता आपला लालसर झालेला आहे। वाटण आपलं छानपैकी परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। मी थोडंसंच वाटण लावलेलं आहे, कारण मटकीची मूळची चव मग राहत नाही जास्त वाटण टाकल्यामुळं। आता टॅमॅटो टाकून घ्यायचं। टॅमॅटोही चांगला परतून घ्यायचं। आता मी तिखट, हळद आणि गरम मसाला पण टाकून घेते। हे चांगलं परतून घेऊया। आम्ही 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। खूप छान कलर आलेला आहे आपल्याला। आता आपण मटकी टाकूया। ही मटकी मी धुवून स्वच्छ घेतली होती। ही चांगली परतून घ्यायची। आता परतून झालेली आहे। मी गॅस कमी करून झाकण ठेवते। आपण याला वाफ देऊन घेऊया। 2 मिनटासाठी आपण वाफ देऊन घेऊया। आपली 2 मिनटं झालेली आहे। परत हळदी घेऊया, थोडीशीच मटकी। आपल्याला आता ही मटकीचा रस्सा करायचा आहे। त्यासाठी मी 1 तांब्या पाणी टाकते। मी मटकीची आमटी जरा आंबटच पाहिजे यासाठी मी 2-3 फोडी कोकम टाकते। हे धुवून टाकलेले आहे कोकम। कोकम कधीही धुवून घ्यायचं। आता याच्यावरती
झाकण ठेवते परत. कढी येईपर्यंत मी हे झाकण ठेवणार आहे याच्यावरती. आता बघूया आपल्या आमटीला कड आलं आहे का. आमटीला चांगला उकळा आलेला आहे. आपण आता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. व्यवस्थित हलवून परत आता झाकण आपण ठेवायचं नाही याच्यावरती. असंच आपण ही कढून द्यायची. आपण आता बघूया मटकी आपली शिजलेली आहे का. आपली मटकी थोडीशी शिजायला पाहिजे. आपण 2 मिनटं तिला शिजून देऊया. आता आपली आमटी छानपैकी अशी शिजलेली आहे. छान अशी तरीपसुद्धा आलेली आहे. आता मी ही बाऊलमध्ये काढून घेते. मटकीचा रस्सा हा खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.